नमस्कार, मी स्नेहल, आम्ही शेलटकर्समध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. मी नेहमी कुठलीही भाजी करते ना, ती नेहमी वेगवेगळ्या प्रकारे करते. म्हणजे आज एक प्रकार तर उद्या दुसरा प्रकार. आज मी गवारचीच भाजी करते, पण कारळं घालून. त्या दिवशी गवारची भाजी मी केलेली चणा डाळ घालून. तर चला आता दाखवते ही कशी कापायची. सुरुवातीला याचे दोन टोकं काढून घ्यायचे, त्याच्यानंतर 10 ते 15 असे बंच करायचे आणि बस कापून घ्यायचं. फटाफट 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 सटासट मस्त होते. 2 मिनटात तुमची 1/4 किलो असू दे, 1/2 किलो असू दे, फार तर 1 किलोला 5 मिनटं लागतील, पण पटकन तयार होते. ह्याच्यात काय होतं, आपला वेळही वाचतो, तुमची मेहनतही वाचते आणि भाजीही पटकन चिरून होते. तर तुम्ही ही ट्रिक नक्की उपयोगात आणा. तुम्हाला जेव्हा तुम्ही घाई गडबडीत असाल तेव्हा ही ट्रिक तुम्हाला कामी होईल. आणि मग म्हणाल तर स्नेहल आंटीने मस्त टिप दिली आम्हाला. तर मी अशा प्रकारे 2 मिनटात माझी भाजी चिरून घेतली, मस्तपैकी धुवून घेणार आता त्याला. एकीकडे मी इथे कांदा चिरून घेतला आहे, टोमॅटो महाग असल्यामुळे अर्धाच घेतला आहे. कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकलं, फोडणी केली, हळद, हिंग, राई, जिरं घातलं आणि काय झालं, माझ्याकडनं कॅमेरा ऑन झालाच नाही, म्हणजे विसरून गेले आणि मी कांदा टाकून घेतला. तर इथे सख्यानो कांदा टाकून घ्या आणि कांदा शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं मऊ होईपर्यंत कांदा. आणि मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटो अगदी छान परतून घ्यायचा नरम होईपर्यंत. आणि तो परतून झाला की आपल्याला आता ह्याच्यात पावडर मसाले घालायचे आहेत. हे बघा, कांदा परतायला काय अगदी 2 मिनटं लागतात. गॅस स्लो ठेवायचा आहे, अजिबात फास्ट करायचा नाही. परतून झाला की आता मी ह्याच्यामध्ये सर्वप्रथम घालणार आहे धना पावडर. धना पावडर इथे मी अगदी 1/2 चमचा घालते आहे, कारण जास्त घालायचं नाही, मग ते असे घशाला त्रास होतो. त्याच्यानंतर लाल तिखट, ते सुद्धा अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. तिखट तुम्हाला किती हवं आहे, मी इथे 1 चमचा टाकला आहे. आणि माझ्याकडे किचन किंग मसाला होता म्हणून मी तो किचन किंग टाकला आहे. तुम्ही इथे तुमचा दुसऱ्या कुठल्याही ब्रँडचा अगदी खराब बनवलेला असेल तरी टाकला तरी चालेल. इथे आता कारळं टाकायचं आहे 1 ते 1.5 चमचा. कारळाने छान चव येते, अगदी वेगळ्या चवीची भाजी लागते. थोडंसं सातारा स्टाईल ही भाजी बनते, पण अगदी प्रॉपर सातारा स्टाईल नाही आहे. इथे आता मी 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घेते आहे आणि अगदी 1/4 चमचा मी गुळ टाकलं आहे. गुळाने पण एक छान कलरही येतो आणि चवही छान लागते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण कांदा चिरताना पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं. आता ह्याच्यावर गवार टाकून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. अगदी वेगळ्या स्टाईलची ही भाजी तयार होते, मस्त लागते. तुम्ही अशाला वेगवेगळ्या स्टाईलच्या भाज्या करून करायला सुरुवात करा, मस्त लागतात. मी तर नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करत असते, कधी माझ्याकडे एका स्टाईलच्या भाज्या तुम्हाला मिळणारच नाहीत. कोबीसुद्धा मी वेगवेगळ्या 10 प्रकारे करून दाखवते. आता वरून मी ह्याच्यावर पाण्याचा हपका मारते आहे, अगदी म्हणजे 1/2 ग्लास पण नाही, 1/4 कप पाणी टाकलं आहे मी त्याच्यात. वरून असं तेल सोडायचं आहे की तेलाचा असा छान तवंग येतो भाजीवर आणि भाजी छान लागते. आपल्याला भाजी रसरशीत करायची नाही, थोडीशी घट्ट ठेवायची, कारण हे चपातीबरोबर खायचं आहे आणि वरण भात असेल तर भाताबरोबर असं तोंडी लावणं. म्हणून कुकर लावून घ्यायचा, शिट्ट्या करायच्या, शिट्ट्या 3 ते 4 करून घ्यायच्या. मी काय केलं, शिट्ट्या होत असताना माझी भांडी वगैरे जी आपली आवरावर असते, एवढा पसारा पडतो भा, तर तो मी सगळं आवरून घेतला आणि आता थंड व्हायची वाट बघते आहे. कारण का माहिती आहे का, कुकर गरम असताना अजिबात उघडायचा मोठेपणा किंवा शहाणपणा करायचा नाही. कुकर थंडच होऊ द्यायचा, भले 2 मिनटं लेट झाला तरी चालेल. कारण का, तर अंगावर वाफ येईल आणि हात भाजू शकतो. माझं घाई गडबडीत असताना असं बरेच वेळा झालं आहे, म्हणून मी तुम्हाला हे सांगते आहे. तर आता मस्त माझा कुकर थंड झाला. हे बघा भाजीला काय छान टेक्स्चर आलं आहे. तेल घातल्यामुळे ना असं वरून तेल घातल्यामुळे असं मस्त तवंग आलं आहे आणि अगदी थोडीशीच आम्हाला दोघांनाही बस होईल, मस्त झालेली आहे भन्नाट चवीशी. तर अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा, कशी झाली ते सांगा. आता बस तुम्हाला दाखवण्यासाठी असं छान छान बाउल घेऊन मला प्रेझेंट करायचं आहे. म्हणतात ना, प्रेझेंटेशन हवंच प्रत्येक गोष्टीमध्ये. तर त्याच्यामुळे मी असं छान बाउलमध्ये तुम्हाला दाखवते आहे, किती दिसतंय बघा छान ना. तर चला, ही अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते अजिबात सांगायला विसरायचं नाही आहे. आणि हो, जर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय सख्यांनो, काळजी घ्या, भेटू नवीन व्हिडिओत.